मित्रांनो, आज आपण भारताच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वात जास्त धोकाच्या गोष्टीमुळे निर्माण झालेला आहे तो म्हणजे दहशतवाद. या दहशतवादासंदर्भात आणि त्याच्या प्रतिरोधनासाठी आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे आहे या संदर्भामध्ये आपण आज बोलणार आहोत. हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत हा प्रश्न आहे. अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे आज जवळपास 10 लाखाची आर्मी आहे, 10 लाखाच्या पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, शेकडोच्या संख्येने पोलीस आहेत. असं असतानाही हे मुठभर दहशतवादी भारतामध्ये कुठेही त्यांच्या मर्जीनुसार बॉम्ब ब्लास्ट घडवून आणतात, बेछूट गोळीबार करू शकतात आणि बऱ्याचदा आपण असहाय्य झालो आहोत की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होती. परंतु ही गत भारताचीच आहे असं नाही आहे. आज 193 जे आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये देश आहेत त्यापैकी 120 अधिक देशांना दहशतवादाचा धोका आहे. अमेरिकेसारखं बलाढ्य देश असेल, रशिया असेल, चीन आहे, या देशांना देखील दहशतवादापासून धोका आहे. त्यामुळे भारताला मात्र गेल्या 30 वर्षांपासून आपण सातत्याने दहशतवादाचे चटके हे सहन करत आलेलो आहे. यापूर्वी जो आपल्याकडचा दहशतवाद होता हा जम्मू आणि काश्मीर पुरता मर्यादित होता, परंतु जो साधारणतः जनरल झिया उल हक यांच्या काळामध्ये 1980 उत्तरार्धामध्ये तो प्रामुख्याने प्रॉक्सी वॉर हे जे जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानकडनं सुरू केलं गेलं, ज्याला आपण छुपयुद्ध असं म्हणतो, याच्या अंतर्गत जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानमधनं अनेक दहशतवादी हे पाठवले जायचे आणि त्यांच्याकडनं तिथं दहशतवादी हिंसाचार हा घडून आणला जायचा. परंतु आपण असं बघतो की गेल्या 20 वर्षांमध्ये भारतातल्या दहशतवादाचं स्वरूप बदललेलं आहे आणि आता हा दहशतवाद हा केवळ जम्मू आणि काश्मीर पुरता मर्यादित न राहता तो संपूर्ण भारतामध्ये पसरलेला आहे. 2008 भारतावरती म्हणजे मुंबईमध्ये झालेला जो भीषण दहशतवादी हल्ला होता त्याचे परिणाम आपण सगळ्यांनी पाहिले, कशा पद्धतीने संपूर्ण मुंबईला मुठभर दहशतवाद्यांनी आपल्या हातामध्ये घेतलं होतं हे सगळं आपण अनुभवलेलं आहे. आणि त्यानंतर आपण आपलं जो दहशतवादाचं प्रतिरोधन करण्यासंदर्भातली आपली जी यंत्रणा आहे त्यामध्ये सुधारणा करण्यासंदर्भामध्ये महत्त्वाची पावलं आपण उचलायला सुरुवात केली. त्यावेळेला पी चिदंबरम हे भारताचे गृहमंत्री होते आणि त्यांनी एक चतुःसूत्री प्रामुख्याने दहशतवादाच्या संदर्भामध्ये दहशतवादाचं प्रतिरोधन करण्याच्या संदर्भामध्ये सांगितली होती आणि ज्या नंतर ती त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं होतं, ज्यामध्ये आपले जे सगळे इंटेलिजन्स एजन्सीज आहेत त्यांना एकत्र केलं जाईल आणि नॅट ग्रीड सारखी एक सेंट्रल संस्था ही बनवली जाईल, त्या स्वरूपाने ती बनवली गेलेली आहे. पोलीस मॉडर्नायझेशन संदर्भात बोललं गेलं होतं आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता तो होता NCTC म्हणजे नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर, ज्याला राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्र असं आपण म्हणतो, त्याची स्थापना केली जाईल. 2008 मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला आणि त्यावेळेला तत्कालीन पी चिदंबरम यांनी भारतामध्ये असं केंद्र हे निर्माण केलं जाईल अशा स्वरूपाची सुतोवाच केलं होतं. परंतु आता 11 झाली या घटनेला, परंतु अजूनही अशा स्वरूपाचं केंद्र हे भारतामध्ये उभारलं गेलेलं नाही आहे. दुर्दैव असं आहे की ज्या ज्या वेळेला आपल्यावरती कुठेही दहशतवादी हल्ला होतो त्या त्या वेळेला सर्व प्रसारमाध्यमे ह्या घटनेची चर्चा करतात आणि ती चर्चा केल्यानंतर पुन्हा सगळं शांत होतं आणि जैसे थे ही परिस्थिती निर्माण होती. तसंच ज्या ज्या वेळेला अशा स्वरूपाचे हल्ले होतात त्या त्या वेळेला केंद्राच्या गुप्तहेर संघटना, राज्याच्या गुप्तहेर संघटना, केंद्राच्या संरक्षण संघटना, राज्याची पोलीस यंत्रणा हे सातत्याने या संदर्भामध्ये आम्ही परस्परांना माहिती दिलेली होती, म्हणजे त्यांच्यातल्या समन्वयाचा अभाव हा कुठेतरी आपल्याला सातत्याने जाणवत असतो. आणि मग तो हैदराबादमधले बॉम्ब ब्लास्ट असतील किंवा मुंबईमध्ये झालेला हल्ला असेल, प्रत्येक वेळेला आपल्याला हा समन्वयाचा अभाव जो आहे हा जाणवलेला आहे आणि याच्यामुळे दहशतवाद्यांचं फावतं आहे आणि भारतावरला भारताला सातत्याने दहशतवादी हल्ल्यांना बळी पडावं लागतं आहे. याच्यावरती उपाय म्हणून नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरची संकल्पना ही पुढे आलेली होती, परंतु या संकल्पनेला राज्यांनीच विरोध केल्यामुळे, घटक राज्यांनीच विरोध केल्यामुळे ती अस्तित्वात येऊ शकली नाही. परंतु आजच्या घडीला ती अस्तित्वात येणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण भारताला जो दहशतवादाचा धोका आहे हा आता केवळ सीमापार दहशतवाद राहिलेला नाही आहे, तर तो आता आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ज्या आहेत, जसं इस्लामिक स्टेट असेल, अलकायदा असेल, या देखील आता भारतामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या संघटना अनेक भारतातल्या तरुणांना आपल्याकडे ओढण्याचा, त्यांचं ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रसंगी आपल्याला दहशतवादाच्या संदर्भामध्ये अत्यंत संवेदनशील राहणं हे खूप गरजेचं आहे.
युरोपमध्ये देखील अनेक लोन उल्फ अटॅक म्हणजेच या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या विचारसरणींनी प्रभावित झालेले काही तरुण असतात आणि या तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉम्ब बनवणं कसं बॉम्ब बनवता येईल किंवा कसे शस्त्रास्त्र पुरवले जातील असं मार्गदर्शन दिलं जातं आणि ह्याच तरुणांकडनं या माथेफिरू तरुणांकडनं दहशतवादी हल्ले होतात. असा लोन उल्फ अटॅक आता भारतामध्ये देखील व्हायला लागलेला आहे. विशेष म्हणजे याच्यामध्ये जे भारताचे नागरिक आहेत त्यांच्याकडनं देखील अशा स्वरूपाचे कृत्य घडायला लागले आहेत. विशेष म्हणजे जो पुलवामाचा दहशतवादी हल्ला झाला होता त्याच्यामधला जो दहशतवादी त्या हल्ल्यामधला जो मारला गेला तो भारतीयच होता. तर यामधनं आता म्हणजे पुढच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये जरुरी नाही की पाकिस्तानमधनंच तो दहशतवादी येईल, तो भारतामधला देखील एखादा व्यक्ती असू शकतो. त्यामुळे या बाबतीमध्ये आपल्याला संवेदनशील राहणं हे गरजेचं आहे आणि राष्ट्रीय पातळीवरनं या संपूर्ण समस्येचा सामना करण्यासाठी आपल्याला नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर काढणं हे गरजेचं आहे. आता याची गरज आपल्याला का आहे हे प्रामुख्याने आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ते यासाठी आहे की ज्या वेळेला भारताची राज्यघटना ही तयार केली गेली त्यावेळेला आपल्या घटनाकर्त्यांना या गोष्टी की भविष्यामध्ये भारताला दहशतवादाची समस्या हे करू शकते, नक्षलवादाची समस्या भेडसावू शकते अशा स्वरूपाचा अंदाज येणं त्यावेळेला फार अवघड होतं. त्यामुळे त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था असेल, पोलीस असेल, चौकशी इन्व्हेस्टिगेशन असेल हे जे सगळे विषय आहेत हे राज्यसूचीमध्ये टाकले. आपल्याला माहिती की आपल्या राज्यघटनेमध्ये केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी झाली आहे आणि त्यासाठी 3 सूची तयार करण्यात आलेल्या आहेत. एक आहे केंद्र सूची, म्हणजे असे त्याच्यामध्ये विषय आहेत की ज्याच्यावरती केवळ केंद्र सरकार कायदे तयार करू शकतं, म्हणजे जसं परराष्ट्र धोरण असेल, संरक्षण असेल, कम्युनिकेशन आहे. त्याचप्रमाणे राज्यसूची की ज्याच्यामध्ये राज्य सरकार कायदा बनवू शकतात, जसं मी आपल्याला सांगितलं की ज्याच्यामध्ये पोलीस आहे, लॉ अँड ऑर्डर आहे, कायदा आणि सुव्यवस्था आहे, चौकशी आहे, ज्याचा राज्य कायदा बनवू शकतील. आणि तिसरी समवर्ती सूची आहे ज्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य हे दोघेजण कायदे बनवू शकतात. तर आता जेव्हा ही अधिकारांची विभागणी झाली त्यावेळेला प्रामुख्याने पोलीस, कायदा सुव्यवस्था आणि इन्व्हेस्टिगेशन हे जे विषय होते हे राज्यसूचीमध्ये टाकले गेले. त्यामुळे म्हणून आपण आजच्या घडीला देखील दहशतवादाकडे आपण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहतो. आपण त्याच्याकडे राष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न किंवा आणीबाणीचा प्रसंग म्हणून त्याच्याकडे पाहत नाही. या उलट जर आपण इस्रेलसारख्या देशाचा विचार केला तर इस्रेलमध्ये कोणतंही अपहरणाचा जरी घटना घडली किंवा एखादा दहशतवादी हल्ला झाला तर त्याच्याकडे राष्ट्रीय समस्या म्हणून पाहिलं जातं, राष्ट्रावरचा आघात म्हणून पाहिलं जातं आणि त्यामुळे त्याच्या सामना करण्यासाठी तिथल्या सैन्याला, लष्कराला डायरेक्ट पाचारण केलं जातं. हा प्रकार भारतात घडत नाही आहे. याचं कारण असं आहे की आपल्याकडे प्रामुख्याने हे सगळे विषय राज्यसूचीमध्ये असल्यामुळे आपण दहशतवादाकडे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पाहतो. आपण अमेरिके किंवा इस्रायलसारखं त्याच्याकडे राष्ट्रीय आपत्ती म्हणून पाहत नाही आणि आपल्याला नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरसारखे जे केंद्र आहेत असे उभारता येत नाही आहेत. आणि ते यासाठी येत नाहीत की राज्यांना अशा प्रकारची भीती आहे की अशा स्वरूपाचं जर सेंटर निर्माण झालं तर त्यांच्याकडे स्वतःची स्वतंत्र अशी काउंटर इन्सर्जन्सी फोर्स असेल आणि ही जी काउंटर इन्सर्जन्सी फोर्स असेल किंवा काउंटर टेररिझम फोर्स असेल ही राज्यांमध्ये दहशतवादी हल्ला होऊ नये म्हणून देखील आणि दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी म्हणून देखील पाठवली जाऊ शकते. राज्यांना तो त्यांच्या अधिकार क्षेत्रामधला हस्तक्षेप वाटतो. त्यामुळे आपल्याकडे केंद्र आणि राज्य यांच्यातल्या ह्या कुठल्या तरी सुप्त संघर्षामुळे आणि त्यांच्यामधल्या ह्या इगो क्लॅशमुळे अजूनही आपल्याकडे राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरसारखं सेंटर हे अद्यापही येऊ शकलेलं नाही आहे. विशेष म्हणजे दहशतवादाचा प्रश्न याला आपण केंद्र आणि राज्य संबंधांच्या पलीकडे जाऊन पाहणं गरजेचं आहे. हा तुमच्या माझ्या जीवनाशी, दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारा प्रश्न आहे. हा आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत असणारा प्रश्न आहे. हा आपल्या राष्ट्रीय सुरक्षेवरचा मोठा घाला आहे. त्यामुळे ह्या विशिष्ट राज्य, त्या राज्यातलं जे पोलीस फोर्स आहे केवळ त्याच्याकडनं याचा सामना व्हायला नको. तर यासाठी केंद्रीय ज्या संरक्षण यंत्रणा आहेत, मग केंद्रीय गुप्तहेर यंत्रणा देखील असतील, यांना याच्यामध्ये रोल दिला जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. किंबहुना बहुसंख्य राष्ट्रांनी आपल्याकडे अशा स्वरूपाचं नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर काढलेलं आहे, अशा स्वरूपाच्या सुधारणा या तिथे घडून आणलेल्या आहेत. दुर्दैवाने भारतामध्ये मात्र आपण संकुचित हितसंबंधांमध्ये अशा प्रकारचे राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न हे अडकून राहिल्यामुळे अजूनही अशा प्रकारचं सेंटर हे आपल्याकडे निर्माण झालेलं नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे अनेकदा
याचा सामना हा पोलीस यंत्रणेकडनं केला जातो. आपली पोलीस यंत्रणा सक्षम आहे, परंतु आपण हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की आपली जी पोलीस यंत्रणा आहे ही ज्या कायद्याने तयार केली गेली 1867 कायदा, तर त्या कायद्यामध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की भारताची जी पोलीस यंत्रणा आहे ही आर्मलेस सिटिझनसाठी, म्हणजे ज्या नागरिकांच्या हातात शस्त्र नाही आहे त्यांच्यासाठी ही आपली पोलीस यंत्रणा तयार केली गेलेली आहे. परंतु आज ह्या पोलीस यंत्रणेला कोणाचा सामना करावा लागतोय, तर जो AK-47 घेतलेला दहशतवादी आहे त्याचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे पोलीस मॉडर्नायझेशनची प्रोसेस ही आपल्याकडे चालू आहे. प्रत्येक राज्यामध्ये अँटी टेररिझम स्क्वॉड हे तयार केले गेले, ज्याला ATS असं आपण म्हणतो, हे प्रत्येक राज्यामध्ये तयार केलं गेलेलं आहे. परंतु असं असतानाही जसं पूर्ण ज्या राज्याच्या गुप्तहेर संघटना, केंद्राच्या गुप्तहेर संघटना यांच्या समन्वय साधला जावा, चौकशीच्या यंत्रणा त्याच्या समन्वय साधला जावा, यासाठी केंद्रीय स्तरावरती एखादी राष्ट्रीय यंत्रणा किंवा संस्था उभी केली जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण अमेरिकेचं देतो. अमेरिकेवरती 2001 भीषण दहशतवादी हल्ला झाला, परंतु त्यानंतर आपण असं पाहतो की अमेरिकेवरती एकही मोठा दहशतवादी हल्ला झाला नाहीये. 2015 एक छोटीशी घटना घडली होती, परंतु मोठा दहशतवादी हल्ला ज्याला म्हणतो आपण तो अमेरिकेवरती झाला नाही. याचं कारण असं होतं की ज्या वेळेला 2001 हल्ला झाला त्यानंतर त्वरित त्यांनी होमलँड सिक्युरिटी ॲक्ट हा अत्यंत कडक दहशतवाद विरोधी कायदा हा मंजूर केला. त्याचप्रमाणे त्यांनी नॅशनल इंटेलिजन्स ॲक्ट मंजूर 2004 केला, आणि ज्याच्यामध्ये सर्व ज्या इंटेलिजन्स एजन्सी त्यांना एका आंब्रेलाखाली एका छत्रीखाली आणलं. त्यामुळे त्यांनी दहशतवादाच्या प्रश्नावरती कोणते राजकारण होऊ दिलं नाही, त्यांनी त्या संदर्भातल्या राष्ट्रीय हितसंबंधांना प्राधान्य दिलं. तसा प्रकार हा भारतामध्ये अद्याप होताना दिसत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीमध्ये कोणतेही पक्षी हितसंबंध, राज्यांचे हितसंबंध असे आडवे न येऊ देता आपण नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर जे आहे ते राष्ट्रीय पातळीवरती निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपली जी संपूर्ण दहशतवाद विरोधी यंत्रणा आहे ही प्रामुख्याने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सामना करण्यासाठी तयार झालेली आहे, ज्याला आपण क्रॉस बॉर्डर टेररिझम म्हणतो. पण तुमच्याकडे आता जे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचा धोका वाढतो आहे आणि तो सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, पर्सनल कॉम्प्युटरच्या माध्यमातून वाढतो आहे, त्याच्यावर नियंत्रण घालण्यासाठी तुम्हाला इस्रेलसारखा देश आहे की ज्यांनी याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान हे आणलेलं आहे, अशा देशांकडनं आपल्याला हे तंत्रज्ञान घेणं हे गरजेचं आहे आणि त्याचा प्रतिबंध करणं या गोष्टीचं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आपल्याकडे अशा स्वरूपाचं राष्ट्रीय पातळीवरचं एखादं सेंटर तयार होणं, त्याचप्रमाणे अमेरिकेच्या धर्तीवरती एखादं होमलँड सिक्युरिटी ॲक्ट तयार होणं, त्याचप्रमाणे नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट करून सगळ्या यंत्रणा ज्या आहेत इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज त्याच्या अंडर ह्या येतील, त्याच्या अंतर्गत येतील अशा स्वरूपाच्या यंत्रणा तयार करणं ही काळाची गरज आहे. तुमच्या माझ्या आयुष्याच्या रक्षणासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये जो आपल्याला जीविताचा अधिकार कलम 21 दिला गेला आहे त्याच्यासाठी देखील अशा स्वरूपाचं दहशतवाद विरोधी यंत्रणा जी आहे राष्ट्रीय पातळीवरची विकसित होणं ही अत्यंत महत्त्वपूर्ण गरज आहे असं मला वाटतं.